प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचारी गेल्या 8 दिवसापासून संपावर आहेत. संपाच्या 8व्या दिवशी नांदेडमधील महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. 69 मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संपावर गेले आहेत, त्यामुळे सामान्य लोकांची कामे खोळंबली. दरम्यान उद्या महसूल कर्मचारी संघटनेची महसूल मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली तर उद्या संप मिटण्याची शक्यता आहे. दरम्यान या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसला, कारण सरकारनं जर लवकर चर्चेला बोलवलं असता तर या 8 दिवस आम्ही हा संप करायची आम्हाला इच्छा नव्हती. आमची इच्छा नसताना सुद्धा संपात आम्ही उतरले. उद्या आमच्या सर्व मागण्यासंदर्भात माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला चर्चेला बोलवले आहे. उद्या 23 तारखेला सकाळी मंत्रालयामध्ये 11 वाजता आमच्या 17 मागण्या आहेत. या मागण्यासंदर्भात चर्चा आहे, त्याच्यामध्ये सरकारनं जर सकारात्मक भावना व्यक्त केला आणि आमच्या सर्व मागण्या जर मान्य केला किंवा अतिरिक्त काही 2-4 मागण्या जरी मान्य केला तर आम्ही जनतेचा सेवा करण्यासाठी उद्या आपण रुजू होऊ. आणि सुट्टीच्या कालावधीमध्ये शनिवार रविवारमध्ये जेवढ्या काही विद्यार्थी आहेत, जनतेच्या मायबाबाच्या जेवढे काही प्रलंबित कामं आहेत, ते कामं आम्ही 100% पूर्ण करू. आणि आम्ही सर्व कर्मचारी असं शपथ देता, आश्वासन देता की आम्ही जनतेला कोणत्याही प्रकारचा नुकसान होऊ देणार नाही. शासन जर लवकर जर बोलावलं असता तर आज शासन हा एवढी मोठी दिरंगाई किंवा 8 दिवस संप चालत नव्हता. आम्ही महसूल मंत्रीला विनंती केले आंदोलनाच्या सुरुवातीलाच की आम्हाला चर्चेला बोलवा आणि चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढा, परंतु मंत्री महोदयांनी 23 तारीख दिल्यामुळे ही संप जवळपास 8 दिवस चालला. उद्याही संप चालू राहणार आहे. उद्या संध्याकाळीपर्यंत आम्ही निर्णय घेऊ आणि जनतेला कळवू. आणि सर्व जनते मायबापाचा मी याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. काय काम तहसीलमध्ये माझं एक काम होतं की ग्रामपंचायतमध्ये मृत्यूचं नोंद नसल्यामुळे एक मी कोर्टामध्ये ॲफिडेविट करून अर्ज दाखल केला होता. पण मागील 7 ते 8 दिवसापासून कर्मचाऱ्यांचा प्रशासनाचा संप आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी कुठलंही माझा तो पेपर आहे, ती फाईल आहे, कुठं पुढं टेबलच्या पुढं गेलेली नाही. आणि आज जाऊन पाहिल्याच्यानंतर मागील 15 दिवसापासून ते लाडकी बहीण योजनेसाठी अनेक असे गरजू लाभार्थी आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत, ज्यांचा हातावर पोट आहे, मजुरी करून खाणारे लोक आहेत, त्या ठिकाणी रांग्याचा रांग लावून आपल्या तहसील कार्यालयाच्या त्या खिडकीच्या बाहेर थांबलेले आहेत. कुणाला आपल्या मुलीचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट करायचं आहे राशन कार्डमध्ये, कुणाला आपल्या मुलीचं नाव इकडल्या आपल्या गावातून काढून जे काही ते सासरी गेलेले आहे तिकडं ॲड करायचं आहे. पण ह्या सर्व प्रक्रियेला त्या ठिकाणी संपामुळे फार मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. प्रत्येक नागरिक, सामान्य नागरिक अतिशय मेटाकुटीला आणि रडकुंडीला आलेला आहे. काही त्या ठिकाणी एक धडधाकट प्रस्थापित नागरिकसुद्धा इथं हैराण झालेले आहेत आणि काही गोरगरीब नागरिक या ठिकाणी अतिशय म्हणजे रडकोंडीला येऊन परेशान झालेले आहेत. माझं नाव रामकिशन तेजराव शिंदे आहे आणि वडिलाच्या नावाला बक्षीस पत्र केलेलं आहे. जवळजवळ येते 4-6 महिने झाले केलेलं आहे, तरी अजून महिना झाला मी ते चक्रा मारतो इथं डेली येतो, तरी एकच अधिकारी सापडत नाही मला. संपवर आहे म्हणतात आलं त्या ठिकाणी, या झाला किती काय खर्च लागला. सुधाकर गोपीनाथराव टाक अँड सन्स धानोरकर सराफा बाजार होळी आणि श्रीनगर शाखा नांदेड.